नमस्कार, मी मंगेश काळे, तरुण भारत न्यूज गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पणजी येथे पत्रकार परिषद घेत आपला पक्ष विधानसभा निवडणुकीमध्ये 25 जागा लढवणार असून कोणत्याच प्रकारे युती आणि आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे। गोव्याचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेले असून सत्ता आणि मंत्रिपदासाठी येथील राजकारणी सातत्याने पक्ष बदलत आहेत। मात्र गोव्यात जे हवे आहे तो निर्णय जनता घेईल। गोव्यात सुशासन देण्याची शिवसेनेची भूमिका आहे। गोव्यात सत्ता प्राप्त झाल्यास मांडवीतील कॅसिनो बंद करणार असल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले। कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर खास उभारलेल्या मंडपात सरकार तुमच्या दारी या उपक्रमाबद्दल माहिती देण्याकरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी जनतेचे प्रत्येक काम सरकारी अधिकारी करून देणार आहेत, जे काम चुकारपणा करतात त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, तेव्हा सरकारच्या 156 सरकारी योजना प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठीच सरकार तुमच्या दारी आले आहे, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर आदी उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानंतर गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांना तातडीने नवी दिल्लीत बोलावून घेण्यात आले। गुरुवारी सकाळी फडणवीस यांच्या उपस्थितीतच लोबो यांची अमित शहा यांच्याशी भेट झाली। या बैठकीत शहा यांनी लोबो यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या। यानंतर सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देतानाच कोणत्याही परिस्थितीत वेगळा विचार करू नका, पक्षात मानाचे स्थान मिळेल असा सल्लाही त्यांनी लोबो यांना दिला। भारताने निर्मिती केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला अद्याप बऱ्याच देशांची मान्यता मिळालेली नाही, त्यामुळे विदेशात नोकरीनिमित्त जाणाऱ्यांना 10 दिवस विलगीकरणात राहावे लागते, तेव्हा भाजप सरकारने फक्त भाषणे करण्याऐवजी प्रभावी लस निर्माण करावी व त्याला जागतिक आरोग्य संस्थेची मान्यता घ्यावी अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केली आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह आयुक्त अग्नेल फर्नांडिस, स्वीकृत नगरसेवक किशोर शास्त्री यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली। यावेळी त्यांनी पणजीतील विविध विकास कामांबाबत चर्चा केली। सरकारी नोकऱ्या, बेकारी भत्ता यासारखी विविध आमिषे दाखवून भाजपने गोमंतकीय युवकांची फसवणूक केली, परंतु भत्ता तर दिला नाहीच, आता सरकारी खात्यामधील नोकऱ्याच विक्रीस काढण्यात आल्या आहेत। भाजपचे दलाल या विक्रीत व्यस्त आहेत, भरीस नोकऱ्यांसाठी भाजपचे मंत्री, आमदार व नेत्यांचीच मुले पात्र होत आहेत असा आरोप करून नोकर भरती प्रक्रियेतील या गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसच्या NSUI ने गोवा लोकायुक्तांकडे केली आहे। समर्थ गडावरील मडगावच्या राजाला काल 21 दिवसानंतर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। समर्थ गडावरून गुरुवारी सायंकाळी विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। समर्थ गडावरून निघालेली ही मिरवणूक हाऊसिंग बोर्ड मार्गे आके पॉवर हाऊस जवळ आली। तेथून पुढे विशांत थिएटरकडून मिरवणूक मडगाव शहरात आली। यावेळी मिरवणुकीत युवा वर्गाचा उत्साही सहभाग होता। युवा पिढीबरोबरच ज्येष्ठांनी देखील मिरवणुकीत सहभाग दर्शविला होता। म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा पोलिसांनी गिरी येथील बोर्जन अलम, वय वर्ष 21, राहणारा पश्चिम बंगाल, सध्या राहणारा कुम्यामरड गिरी नामोशी याच्या घरावर छापा घालून त्याच्याकडून 1 किलो 70 ग्रॅम वजनाचा 2.5 लाखांचा गांजा जप्त केला। या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे। IPS पोलीसक अधीक्षक सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक तुषार लोटलीकर, उपनिरीक्षक सुनील पाटील, विभा वळवेकर, शिपाई प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, विनय हिरोजी, सचिन नाईक यांनी ही कारवाई केली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। स्वस्थ रहा, सुरक्षित रहा। नमस्कार।